नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। पुरणपोळी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा प्रत्येक सण म्हणलं की अगोदर आठवते ती पुरणपोळी। आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणतात पण की जिला पुरणपोळी येते ती म्हणजे सुगरण। तर सुगरणीची मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक 1 ते 1.5 तासात कशा पद्धतीने बनवता येईल ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि माझ्या आईप्रमाणेच पुरणाची डाळ शिजण्यापासून ते पुरणपोळी भाजण्यापर्यंत ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पूर्ण गोष्टी मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। आपण पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण पूर्वतयारी नसतानासुद्धा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक झटपट कसा बनवायचा ते मात्र नक्कीच जमेल। चला तर मग सुरुवात करू। पुरणपोळी बनवण्यासाठी अगोदर लागते ती हरभऱ्याची डाळ। 1 कप हरभऱ्याची डाळ आपण इथे घेतलेली आहे। जेवढी डाळ आहे तेवढीच साखर किंवा गूळ लागतो। पुरण बनवतेवेळी नंतर आपली धावपळ होऊ नये म्हणून पुरणासाठी जे जे साहित्य लागतं ते आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे। तर मी इथे 1 कप डाळीसाठी 1/2 कप गूळ आणि 1/2 कप साखर घेतलेली आहे। 1/2 गूळ आणि 1/2 साखर वापरल्यामुळे आपलं पुरण छान एकसारखं आळून येतं, म्हणून आपण 1/2 गूळ आणि 1/2 साखर घेतलेली आहे। त्यानंतर पुरणामध्ये टाकण्यासाठी चिमूटभर वेलची पूड आणि किसून जायफळ टाकणार आहोत, तर त्यासाठी किसणी सोबतच ठेवलेली आहे। आणि ज्या कपाने आपण डाळ घेतली होती त्याच कपाने आपण पाणी मोजणार आहोत, म्हणून कपसुद्धा डाळीसोबतच ठेवलेला आहे। तर हे साहित्य सोबतच बाजूला ठेवून देऊ। आता भातासाठी लागणारे तांदूळसुद्धा बाजूला मोजून ठेवलेले आहेत। या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेच, यानेच नंतर पाणीसुद्धा मोजून टाकणार आहोत। आता पुरणपोळीसाठी पीठ पण घेतलेलं आहे। हे ज्या कपाने आपण डाळ मोजली आहे त्याच कपाने 2 कप पीठ आहे। कटाच्या आमटीसाठीचं सुद्धा साहित्य असंच बाजूला काढून ठेवायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 कांदा, कोथिंबीर, चिंच, लसूण, कढीपत्ता आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे बाजूला करून ठेवायचं आहे जेणेकरून आपली नंतर आमटी बनवतेवेळी धावपळ होणार नाही। या साहित्यासोबतच फोडणीसाठी आपल्याला जिरं, मोहरी, हळद, लाल तिखट, काळं तिखट हे सर्व साहित्य लागतं। तर आपल्या सर्वांकडे हे मसाला डब्यामध्ये असतंच, जर नसेल तर अगोदरच काढून ठेवावं। भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बेसनचं पीठ, कांदा, कोथिंबीर, जिरंपूड आणि ओव्याची पूड आपण बाजूला काढून ठेवलेली आहे। आणि यासोबतच आपण तळणीचे पापडसुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत। पूर्ण स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य बाजूला काढून झालं की आता स्वयंपाकाला सुरुवात करू। त्यासाठी आपण इथे गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे। यामध्ये ज्या कपाने आपण 1 कप डाळ घेतली होती त्याच कपाने 3.5 कप पाणी टाकून घेऊ आणि गॅस हाय फ्लेमवर करून हे पाणी उकळून घेऊ। या पाण्याला उकळी येईपर्यंत पुरणासाठी लागणारी डाळ स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घेऊ आणि यामधलं पाणी काढून टाकू। कुकरमधल्या पाण्यामध्ये 1 1/2 चमचा हळद टाकून घेऊ। हळदीमुळे पुरणाला कलर छान येतो। यामध्ये चमचाभर साजूक तूप टाकून घेऊ। तुपामुळे डाळ छान मऊ शिजते। पाणी अजून उकळलेलं नाही त्यामुळे भातासाठी लागणारे तांदूळसुद्धा लगेचच धुवून घेऊ। तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 वेळेस धुवून घ्यायचे आहेत आणि यामधलं पाणीसुद्धा बाजूला काढून टाकायचं आहे। आणि भात शिजवण्यासाठी लागणारं पाणीसुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच वाटीने 2 वाट्या पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि त्यासोबतच भातासाठी लागणारं मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे तांदूळ बाजूला ठेवून देऊ। आपल्या गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळी आलेली आहे। यामध्ये डाळ टाकून घेऊ। उकळत्या पाण्यामध्ये डाळ टाकल्यामुळे आपण डाळ भिजवलेली नसूनसुद्धा डाळ लवकर शिजते। आता डाळ टाकल्यानंतर पण आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच याला झाकण लावून घ्यायचं आहे। तर याला झाकण लावण्याअगोदर झाकणावर शिट्टीच्या बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मधल्या बाजूनेसुद्धा शिट्टी जिथे आहे तिथेच थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने शिट्टीच्या बाजूनी तेल सोडल्यामुळे डाळ शिजताना यामधलं पाणी बाहेर येत नाही. आता मध्यमाचेवर याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊ. पुरणपोळीसाठी लागणारं पीठ हे पिठाच्या चाळणीनी चाळून घ्यावं म्हणजे पुरणपोळी मऊ होते. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. कोणत्याही पराठ्याच्या किंवा पोळीच्या पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे त्याला चव तर छान येतेच, पण मिठामुळे यामधलं सारण सरकायलासुद्धा मदत होते. त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत सध्या पिठाला फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. चपातीसाठी आपण जे घट्ट पीठ बनवतो तेवढंच हे घट्ट असलं पाहिजे. अजून आपण पिठाला मळून घेतलेलं नाही, तर मऊ मऊ पीठ मळण्यासाठी मी तुम्हाला पुढे एक ट्रिक सांगणार आहे. अजून आपण पिठाला मळून घेतलेलं नाही, फक्त पाण्याने एकत्र करून घेतलेलं आहे. तर आता अशा पद्धतीने या पिठामध्ये बोटं प्रेस करून यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अजून एक वेळ बोटाने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी यामध्ये व्यवस्थित मुरेल. आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून हे सुद्धा बोटाने दाबून घ्यायचं आहे. आणि आता यावर एक झाकण ठेवून आपलं पुरण तयार होईपर्यंत हे बाजूला ठेवून देणार आहोत. बराच वेळ पीठ बाजूला ठेवून दिलं की याला वरच्या बाजूने कडकपणा येतो, म्हणून पिठाला वरच्या बाजूने तेल लावून घेतलं की वरच्या बाजूचं पीठसुद्धा आतल्यासारखंच मऊ राहतं. आपली डाळ अजून शिजत आहे, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊ. आता अगोदर कढईमध्ये 1/2 चमचा खसखस टाकून घेऊ आणि खसखस सोनेरी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेऊ. खसखस भाजत आहे तोपर्यंत आमटीसाठी लागणाऱ्या सुक्या खोबऱ्याचे काप करून घेऊ. कटाच्या आमटीमध्ये खसखस टाकल्यामुळे कटाच्या आमटीला खूप छान चव येते. खोबऱ्याचे काप करत करत अधूनमधून खसखस हलवत राहायची आहे. खोबऱ्याचे काप करून झालेले आहेत आणि खसखससुद्धा सोनेरी रंगावर भाजून झालेली आहे, तर खसखस एका वाटीमध्ये काढून घेऊ. आणि आता याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून यामध्ये खोबऱ्याचे काप तळून घेणार आहोत. कढई अगोदरच गरम आहे, त्यामुळे तेल गरम होण्यासाठी जास्ती वेळ लागणार नाही. तेल गरम झालं की यामध्ये आपण खोबऱ्याचे काप टाकून घेऊ. तोपर्यंत कांदा कापून घेऊ. कटाच्या आमटीसाठी मी 1 कांदा घेतलेला आहे. आता तेल छान तापलेलं आहे, यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून ते खोबऱ्याचे काप तळून घेऊ आणि त्यासोबतच कांदासुद्धा लांब लांब कापून घेऊ. कांद्याचे काप करत करतच खोबऱ्याचे कापसुद्धा खालीवरी करून घ्यायचे आहेत. खोबऱ्याचे काप आपल्याला चांगले तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. आमटीसाठीचा कांदा कापून झालेला आहे आणि खोबऱ्याचे कापसुद्धा तळून होत आलेले आहेत. तर खोबऱ्याचे काप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ज्या प्लेटमध्ये आमटीसाठीचं सामान ठेवलेलं आहे त्याच प्लेटमध्ये हे खोबऱ्याचे काप काढून ठेवायचे आहेत. मध्यमाचेवर कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, तर गॅस बंद करून घेऊ. कुकरमधली वाफ जात आहे तोपर्यंत आमटीसाठीचा कांदा तळून घेऊ. कांदा तळत तळतच आमटीसाठी लागणारं लसूण वाटून घेऊ. लसूण वाटून झालं की आमटीसाठीचं जे साहित्य आपण प्लेटमध्ये ठेवलेलं आहे त्या प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि त्यासोबतच आमटीसाठी लागणारी आणि भजी बनवण्यासाठी लागणारी कोथिंबीर कापून घेऊ. कोथिंबीर कापून झालेली आहे, ती प्लेटमध्ये काढून ठेवू. कांद्यालासुद्धा अधूनमधून हलवत राहायचं आहे. कांद्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपण हा तळून घेणार आहोत. कांदा अजून पूर्णपणे तळून झालेला नाही, तर भजीसाठी लागणारे कांदे आपण लगेचच कापून घेऊ. भजी बनवण्यासाठी आपण 2 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे लांब लांब कापून घ्यायचे आहेत. कुकरमधली वाफ पूर्णपणे निघालेली नाही, म्हणून आपण कुकर बाजूला ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या गॅसवर पाणी तापत ठेवणार आहोत. हे पाणी आपण चिंच भिजवण्यासाठी आणि कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. आता एका कांद्याचे 4 काप करून यावरचे आपण साल काढून घेतलेले आहेत आणि हे कांदे पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. कांदे पाण्यामध्ये धुवून घेतल्यामुळे कांद्याला असलेली बुरशी निघून जाते आणि कांदा कापतेवेळी आपल्या डोळ्याला पाणीसुद्धा येत नाही.
भजीसाठीचा कांदा कापून झालेला आहे, तर आपण ज्या भांड्यामध्ये भजीसाठीचं पीठ बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे कापून घेतलेले कांदे टाकून घेऊ. भजी बनवण्यासाठी अजून वेळ आहे, तर हे भांडं आपण बाजूला ठेवून देऊ. आमटीसाठी जे पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला उकळी आलेली आहे, तर एका वाटीमध्ये चिंच टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चिंच भिजवत ठेवू आणि पाणी ठेवलेला गॅस बंद करून घेऊ. आता कुकरमधली वाफ निघून गेलेली आहे, हे पहा. कुकरचं झाकण उघडून पाहू. डाळ छान मऊसर शिजली आहे, बोटाने मॅश केल्यावर ती इझिली मॅश होत आहे. डाळीला यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, कारण जर यापेक्षा जास्त डाळ शिजवली तर पुरण पातळ होतं. आता एक भांडं घेऊन त्यावर चाळणी ठेवून त्या चाळणीमधून डाळीमध्ये असलेलं पाणी गाळून घेऊ. गाळणीच्या खालच्या भांड्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. आता दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून यामध्ये पुरणासाठीची डाळ टाकून ती मध्यमाचेवर थोड्या वेळासाठी शिजवत ठेवणार आहोत. आमटीसाठीचा कांदा आपण मंद आचेवर चांगला तांबूस रंगावर तळून घेतलेला आहे, तर हा आमटीचं साहित्य ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊ. डाळीतल्या पाण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी आपण डाळ शिजत ठेवली आहे. आत्ताच डाळ थोडीशी कोरडी करून घेतली की नंतर पुरण जास्त वेळ शिजवावं लागत नाही. आता दुसऱ्या गॅसवर आपण भातासाठी जे तांदूळ भिजवून ठेवले होते ते तांदूळ कुकरमध्ये टाकून घेऊ आणि याला उकळी येईपर्यंत झाकण न लावताच ठेवून देऊ. कुकरमधल्या पाण्याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. डाळीला फक्त 2 मिनिट आपण शिजवून घेतलेलं आहे, यामधलं पाणी पूर्ण कमी झालेलं आहे, तरीही डाळ मऊच आहे, खूप कोरडी नाही. तर आता यामध्ये साखर आणि गूळ टाकून घेऊ. साखर आणि गूळ डाळीमध्ये चांगले एकजीव करून घेऊ आणि एकदम मंद आचेवर पुरणाला घट्टपणा येईपर्यंत पुरण शिजवून घेऊ. आमटीसाठी लागणारं साहित्य खसखस भाजून घेतली होती आणि कांदा खोबरं तळून घेतलं होतं ते आता थंड झालेलं आहे, तर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. पुरण अजून तयार नाही, तर आपण भजीसाठीचं पीठ बनवून घेऊ. त्यासाठी आपण अगोदरच साहित्य बाजूला काढून ठेवलं होतं, जिऱ्याची पूड, ओव्याची पूड आणि कट करून ठेवलेली कोथिंबीर. त्यानंतर यामध्ये टाकू थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. कुकरमधल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे, तर आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेऊ. त्यासोबतच भजीसाठी जे आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे ते चांगलं मिसळून घेऊ आणि हे मिसळून झालं की यामध्ये बेसन टाकून घेऊ. लागेल तसं पीठ आणि पाणी टाकून भजीसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि अधूनमधून पुरणालासुद्धा हलवत राहायचं आहे. भजीचं पीठ तयार करून बाजूला ठेवून देऊ. पुरणसुद्धा जवळपास तयार झालं आहे. आपलं पुरण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे, खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही. जर समजा पुरण पातळ झालं तर काय करायचं? पातळ पुरण लवकर आळून येण्यासाठी म्हणजेच घट्ट होण्यासाठी त्यामध्ये हरभऱ्याच्या दाणा एवढा खायचा चुना टाकायचा आणि पुरण शिजवून घ्यायचं, त्यामुळे पुरण लवकर आळून येतं. पुरण शिजून तयार आहे की नाही ते कसं ओळखायचं ते आता पाहू. एखादा चमचा किंवा उलतानं अशा पद्धतीने पुरणामध्ये रोवून ठेवायचा आणि तो जर खाली पडला नाही तर समजायचं की आपलं पुरण तयार आहे. पुरण तयार झालं की लगेचच यामध्ये वेलचीपूड टाकून घ्यायची, त्यासोबतच जायफळसुद्धा किसून टाकून घ्यायचं. पुरणामध्ये जायफळ टाकल्यामुळे पुरणाची पोळी पचायला हलकी होते. वेलचीपूड आणि जायफळ पुरणामध्ये चांगली मिसळून झाली की पुरण बाजूला काढून ठेवू आणि या गॅसवर आमटीसाठी कढई ठेवून कटाची आमटी तयार करून घेऊ. ज्या कढईमध्ये आपण खोबऱ्याचे काप, कांदा वगैरे तळून घेतलेला होता त्या कढईमध्ये थोडंसं तेल उरलेलं होतं आणि दुसरं 1 चमचाभर तेल टाकून आपण कटाची आमटी तयार करून घेणार आहोत. तेल तापत आहे, तोपर्यंत आपण एक पातेले घेऊन त्यावर पुरणयंत्र ठेवून या पुरणयंत्रामधून पुरण गाळून घेणार आहोत. पुरणयंत्राऐवजी पुरणाची चाळणीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण शक्यतो मिक्सरचा वापर करू नये, कारण मिक्सरमध्ये वाटलेलं पुरण हे चिकट होतं आणि त्यामुळे पोळी खुसखुशीत न होता चिवट होते.
फोडणीसाठी ठेवलेलं तेल आता तापलेलं आहे, तर आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी अगोदर मोहरी टाकून घेतलेली आहे, त्यानंतर जिरं, जिरं मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकून घेऊ, त्यानंतर कढीपत्ता कडला की लसूण टाकून घेऊ। लसूण सोनेरी रंगावर तळला आहे, यामध्ये वाटण टाकून घेऊ आणि वाटण थोडंसं तेलावर परतून घेऊ। बघा, आपण आमटीसाठीचं सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं, म्हणून आपल्याला किती झटपट आमटी बनवता येत आहे। वाटण एक मिनिटभर तेलामध्ये परतून झालं की यामध्ये काळं तिखट टाकून घेऊ आणि काळं तिखटसुद्धा एक अर्धा मिनिट यामध्ये परतून घेऊ। आता हे परतून झालं की यामध्ये आमटीसाठीचा कट टाकून घेऊ, भिजत ठेवलेल्या चिंचेचं पाणी कोळून टाकू आणि आता सर्वात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पुरण टाकू। आमटीमध्ये पुरण टाकल्यामुळे आमटीला गोडवा येण्यासाठी वेगळा गूळ टाकायची गरज लागत नाही आणि पुरणामुळे आमटी दाटसरसुद्धा होते। इथे आमटी थोडीशी कमी वाटत आहे, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकून ते पाणी आपण आमटीमध्ये टाकून घेतलेलं आहे। कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत, तर कुकर बाजूला काढून ठेवू आणि या गॅसवर भजी आणि पापड तळण्यासाठीचं तेल ठेवू। तेल चांगलं तापेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवू आणि शिल्लक राहिलेलं पुरण वाटून घेऊ। आमटीलासुद्धा उकळी आलेली आहे, तर या गॅसवरची आमटी काढून पुरणपोळीसाठीचा तवा या गॅसवर ठेवून घेऊ। पूर्ण पुरण वाटून झालेलं आहे, पुरण छान मोकळं मोकळं आणि मऊ मऊ झालेलं आहे। पुरण घट्ट झालं तर काय करायचं? पुरण जर घट्ट झालं तर त्यामध्ये एक दोन चमचे साजूक तूप टाकायचं आणि पुरणामध्ये छान मिसळून घ्यायचं, म्हणजे पुरण मऊ होईल आणि त्यामुळे पोळ्यासुद्धा छान मऊ मऊ होतील। एका गॅसवर पुरणपोळीचा तवा गरम होत आहे आणि दुसऱ्या गॅसवर तळणीसाठीचं तेल गरम होत आहे, तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मऊ करून घेऊ। पुरणपोळीचं पीठ कमीत कमी मेहनतीत मळण्यासाठी अगोदर जेव्हा आपण पिठाचा घट्ट गोळा बनवून घेतला होता, त्यावेळी पिठावर थोडंसं पाणी टाकून त्यावर बोटाने दाबून घेतलं होतं आणि पिठाला जवळपास अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून दिलं होतं। असं केल्यामुळे आपण वर टाकलेलं पाणी पिठामध्ये छान मुरतं आणि त्यामुळे आपल्याला पिठाला जास्त मळायची गरज लागत नाही। पिठाचा घट्ट गोळा बनवून अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून दिल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे पीठ आपण जास्ती न मळतासुद्धा छान मऊ झालेलं आहे। तर आता फक्त 2 ते 3 मिनिट एक वेळ पाणी आणि एक वेळ तेल लावून आपण या पिठाला पुरणासारखा मऊपणा येईपर्यंत मळून घेणार आहोत। जर तुमचं पुरण घट्ट असेल तर पीठही घट्ट असायला हवं आणि जर पुरण मऊ असेल तर पीठसुद्धा मऊच असलं पाहिजे। म्हणजे बघा, पीठ आणि पुरण एकदम सारख्या कन्सिस्टन्सीचं असायला हवं। हे पहा, पीठ आणि पुरण एकदम सारख्या कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे, म्हणजे एकसारखंच मऊ आहे। दोन्हीही एकसारखे मऊ असल्यामुळे आपण जेव्हा पुरणपोळी बनवतो तेव्हा पुरण पुरणपोळीच्या काठापर्यंत जातं। आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि तेलसुद्धा मध्यम तापलेलं आहे, तर तेलामध्ये भजी सोडून घेऊ आणि भजी तळत तळतच पुरणपोळी करायला सुरुवात करू। पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट पुरण घेतलेलं आहे। तुम्ही जर पुरणपोळी पहिल्यांदाच बनवत असाल तर जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढंच पुरण घ्या, म्हणजे पुरणपोळी छान जमेल। इथे मी एका वाटीमध्ये तांदळाची पिठी घेतलेली आहे। पुरणपोळी बनवताना आपण पुरणपोळीला तांदळाची पिठी लावणार आहोत। अगोदर पिठाच्या गोळ्याला तांदळाची पिठी लावून घेऊ, त्यानंतर पिठाचा गोळा जो आहे त्याला अशा पद्धतीने बाजूनी पातळ आणि आतमध्ये उंच करून घेऊ। मध्यभागी जाड ठेवल्यामुळे पुरणपोळी मध्यभागून तुटत नाही किंवा पुरण यामधून बाहेर येत नाही। हाताला थोडीशी तांदळाची पिठी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर पिठाचा गोळा एका हातावर घेऊन दुसऱ्या हाताने त्यावर पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला उंडा भरून घ्यायचा आहे। तर उंडा भरताना अशा पद्धतीने दोन्ही अंगठ्यांच्या साह्याने पुरणाला मध्ये दाबायचं आहे आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटांनी पिठाला वर ओढायचं आहे। असं मस्त बॉलसारखं झेलत झेलत आणि गोल गोल फिरवत फिरवत उंडा भरायला मला खूप आवडतो। पुरणपोळी बनवतानाची ही माझी सर्वात आवडती स्टेप आहे आणि ही स्टेप महत्त्वाचीसुद्धा आहे, कारण आपण उंडा व्यवस्थित भरला तर पोळी फुटत नाही आणि छान फुलून मऊ होते।
एकदा का उंड्याचं पीठ पुरणाच्या वर आलं की अशा पद्धतीने डाव्या हातामध्ये उंडा धरायचा आणि उजव्या हाताच्या साह्याने अशा पद्धतीने पिठाला वर ओढत राहायचं आणि पुरणाला मध्ये दाबून उंड्याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. अशा पद्धतीने पिठाला दाबून याचं तोंड चांगलं बंद करून त्या पिठाला तिथेच दुमडून घ्यायचं आहे आणि उंड्याला हातावरच अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे, जेणेकरून उंड्यामधलं पुरण सर्व बाजूने एकसारखं पसरेल. आता तांदळाची पिठी पोळपाटावर टाकून त्यावर हा उंडा ठेवून आपण पुरणपोळी लाटून घेऊ. इथे पहा, ज्या बाजूने आपण उंड्याचं तोंड बंद केलं होतं ती बाजू वर ठेवलेली आहे आणि आता पुरणपोळीचा आकार तळहाता एवढा होईपर्यंत एकदम हलक्या हाताने आणि मध्यभागी पुरणपोळीला लाटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पुरण सर्व बाजूनी एकसारखं पसरतं आणि काठापर्यंत जातं. पुरणपोळी तळहाता एवढी झाली की खाली थोडं पीठ टाकून ही उलटून घ्यायची आणि आता पुरणपोळीचे फक्त काठ लाटून घ्यायचे. काठासोबतच आतली बाजूसुद्धा आपोआप लाटली जाते. तुम्ही पाहू शकता पुरणपोळीला मी फक्त कडेकडेनी लाटत आहे, आतली बाजू आपोआप लाटली जात आहे. अधूनमधून खाली पीठ टाकत टाकत आपल्याला हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पुरणपोळी लाटल्यामुळे पुरणपोळी मध्यभागी पातळ होत नाही आणि त्यामुळे पुरणपोळी छान फुगते. पुरणपोळी छान पातळ लाटून झालेली आहे, यामधलं पुरणसुद्धा बाहेर दिसत आहे. आपण तवा अगोदरच तापत ठेवला होता, यावर थोडंसं तूप टाकून एखाद्या टिश्यू पेपरने हे पुसून घ्यावं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर एकसारखं होतं आणि त्यामुळे पुरणपोळी एकसारखी भाजली जाते. पुरणपोळी तव्यावर टाकते वेळी तवा मध्यम तापलेला असावा आणि गॅसची फ्लेमसुद्धा मध्यमच असावी. एकदा का पुरणपोळी तव्यावर टाकली की गॅसची फ्लेम हाय करूनच आपल्याला पूर्ण पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. पुरणपोळी बनवत बनवत आपण भजीसुद्धा तळायला ठेवलेली होती, एक बॅच तळून झालेली आहे तर ती काढून घेऊ. वरच्या बाजूने पुरणपोळीला थोडेसे बबल्स दिसत आहेत तर पुरणपोळी हलक्या हाताने उलटून घेऊ. शक्यतो पुरणपोळी हातानेच उलटून घ्या, म्हणजे ती फुटणार नाही. आणि पोळी उलटून झाल्यानंतर थोड्या वेळाने पोळीला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं, त्यामुळे पोळी तव्याला चिकटत नाही आणि पोळी सर्व बाजूने अशी छान फुगते. यावर थोडंसं तूप सोडून घेऊ, तुम्हाला हवं तर तेलसुद्धा सोडू शकता. पुरणपोळी खालच्या बाजूने पूर्ण भाजून झाली की उलटून घ्यायची आणि यालासुद्धा तूप लावून घ्यायचं. पुरणपोळी भाजत भाजतच मी दुसऱ्या पुरणपोळीचा उंडा भरून घेतलेला आहे आणि भजीसाठीची दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. मी या पुरणपोळीचा एक सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. पुरणपोळीसाठी तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता आणि त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि एक वेगळी पद्धत दाखवलेली आहे, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथे चेक करू शकता. पुरणपोळी भाजून झाली आहे आणि याला रंगसुद्धा सुरेख आला आहे. अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या पुरणपोळ्या बनवून घेऊ आणि त्यासोबतच पापड आणि भजीसुद्धा तळून घेऊ. या पुरणपोळ्या 2 ते 3 दिवस रूम टेम्परेचरवर व्यवस्थित टिकतात, पण ह्या अशाच मऊ मऊ राहण्यासाठी याला एखाद्या सुती कापडामध्ये ठेवून डब्यामध्ये ठेवून द्या, म्हणजे 2-3 दिवस ह्या छान मऊच राहतील. इथे आपल्या पूर्ण पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि पापड भजीसुद्धा तळून झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता पुरणपोळ्या किती छान मऊसूत झालेल्या आहेत. बघा, एक पुरणपोळी दुमडून दाखवते. छान मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे पोळी आणि गव्हाची पुरणपोळी असूनसुद्धा ही कुठेही तुटलेली नाही. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं किंवा काय आवडलं नाही त्याच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्यासुद्धा मला तुमच्याकडूनच कळतात आणि म्हणूनच मला माझ्या चुकासुद्धा सुधारायची संधी मिळते. तर प्रतिक्रिया नक्की कळवा. पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि मी इथे ताटसुद्धा वाढून घेतलेला आहे. आपल्याकडे पुरणपोळीचं जेवण म्हणलं की तुपाशिवाय तर होतच नाही, कारण पुरणपोळी ही तूप टाकूनच खावी, त्यामुळे पुरणपोळी पचायला हलकी होते. गुढीपाडव्याला तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ बनवतात आणि तुम्हाला कोणत्या पदार्थाच्या रेसिपीज हव्या आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तुम्हाला मऊसूत आणि लुसलुशीत पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. पूर्णब्रह्म चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
लवकरच भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.